मित्रांनो सुमारे 150 वर्ष त्या गोरे इंग्लंडांनी आपल्या भारतावर राज्य केले. पूर्वी आपल्या देशात सोन्याचा धूर उडत होता, आता साधा लोखंडाचा धूर उडत नाही. विचार करा मित्रांनो, त्या गोरे इंग्लंडांनी आपल्या देशातील किती मालमत्ता लुटली आहे. वन गुड मदर इज बेटर देन 1000 स्कूल टीचर, याचा अर्थ असा होतो की एक आई 1000 शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ असते. तशी माझी भारत माता सर्व देशांपेक्षा श्रेष्ठ आहे. भारत हा विविधतेच्या सौंदर्यावर नटलेला एक सुंदर देश, जिथे शत्रू आणि मित्र एकाच घरात वास्तव्य करतात. असा हा देश हिमालयाची मायची पाखर, मोसमी वाऱ्यांचे वरदान आणि गंगा यमुना कृष्णा गोदावरी यांसारख्या अनेक नद्यांची माया ममता पोचलेली ही सुवर्णभूमी. हा देश कष्ट करणाऱ्या व स्वतःच्या बळावर विकास साधण्याची क्षमता असणाऱ्या माणसांचा देश आहे. कोणताही देश केवळ साधन सामग्रीच्या उपलब्धतेतून बदलत नाही किंवा प्रगती साधत नाही. त्या सामग्रीला जोर लागते ती कष्टाची. त्याच कष्टाच्या जोरावर भारत प्रगतीच्या शिखरावर गरुड उंच भरारी घेत आहे. पण ही भरारी संकुचित मर्यादित दृष्टिकोनातूनच चालली आहे. आपण जर महासत्ता बनण्याची दिशेने वाटचाल करीत असलो तरी मंदिर मस्जिद भावनेचे प्रश्न निर्माण करून सामाजिक दृष्टीच्या मार्गावरही फार पुढे निघून गेलो आहोत. ही वस्तुस्थिती आहे. सामान्य जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, जनमत बांधण्यासाठी प्रभावी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. पण सत्तेच्या खुर्चीची चुंबकीय शक्ती इच्छाशक्तीच्या आड येते, ही तिथली समस्या आहे. महासत्ता बनण्याची आकांक्षा आणि त्या दिशेने होणारी प्रगती ही फक्त आर्थिक आकडेवारी पुरती राहता कामा नये. मी या देशाचा सामान्य माणूस, मी अमुक पक्षाचा तमुक नेत्याचा हा राजकीय अभिनिवेश सोडून मी या देशाचा नागरिक या नात्याने विचार करायला लागलो पाहिजे. भारताची लोकसंख्या आज अब्जावरी असली तरी त्यातील निम्म्याहून अधिक लोक युवक वर्गातीलच आहेत. हे युवक आपले सामर्थ्य आहेत. ओनली स्ट्रेंथ रिस्पेक्ट स्ट्रेंथ याप्रमाणे आज वागलो पाहिजे. अर्थ शिक्षण व आरोग्य अवकाश संशोधन माहिती तंत्रज्ञान असे कित्येक क्षेत्रात आपण भरघोस विकास साधू शकतो. तेवढी क्षमता भारतीय जनतेत आहे. पण ती काही अंशीच पुढे दिसत आहे, कारण तितका आत्मविश्वास भारतीय मानसिकतेत नाही. ती निर्माण करण्याची जबाबदारी आपली मित्रांनो, तरच आपला भारत देश महासत्ता बनेल. मित्रांनो जाता जाता एवढे सांगून जातो, पाण्याचा एक थेंब जर तयार पडला तर त्याचे अस्तित्व संपून जाते. पाण्याचा एक थेंब जर तयार पडला तर त्याचे अस्तित्व संपून जाते.